नमस्कार डिजिटल प्रभातच्या आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत निसर्गहर्ब साताराचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश सोमण यांच्याशी केलेली बातचीत करोनाच्या कालखंडामध्ये सर्वत्र कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव झालेला असताना लसीकरण सुरू असताना अनेक प्रकारे यावरती औषधांचं संशोधन चालू आहे निसर्गहर्बच्या चा निम कॅप्सुल्स यासाठी सर्वात प्रभावी असल्याचं दिसून आलेलं आहे आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने घेतलेल्या एका संशोधन चाचणीमध्ये असं दिसून आलं आहे की निसर्ग हर्बच्या निम कॅप्सूल्समुळे रुग्णांची प्रतिकारक्षमता पंचावन्न टक्क्याने वाढते आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी गिरीश सोमण आज आपल्या भेटीला आलेले आहेत ऐकूया त्यांच्याकडून डिजिटल प्रभातच्या या आजच्या व्हिडिओमध्ये सोमण सर मला सांगा नीम कॅप्सूलचं आपलं संशोधन हे आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये कशा पद्धतीने त्यावरती ट्रायल्स घेतल्या गेले मागच्या वर्षी ज्या वेळेला कोविडची सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही असा विचार केला की नीमचं संशोधन जे आम्ही आत्ता करत होतो पूर्वीच अमेरिकेमध्ये त्या संशोधनामध्ये आम्हाला असं दिसलं होतं की आमच्या नीमच्या एक्स्ट्रॅक्टचा वापर केल्यानंतर त्याला अतिशय चांगली अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्टिव्हिटी okay. आणि सायटोकाईन स्टॉर्म कमी करणारी ॲक्टिव्हिटी नीमच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये आहे असं okay. आमच्या लक्षात आलं होतं त्याचबरोबर आम्ही पूर्वीच्या संशोधनांचा विचार केल्यावर आमच्या असंही लक्षात आलं की नीम ही अशी वनस्पती आहे की ज्याच्यामुळे अँटी व्हायरल इफेक्ट जो आहे तो सगळ्यात चांगला आयुर्वेदिक वनस्पतींपैकी मुळेच मिळू शकतो आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण ह्याचं संशोधन करायला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही आयुष मिनिस्ट्रीचे जे सगळ्यात मोठी संस्था आहे नवी दिल्लीमधली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा या संस्थेला आम्ही ॲप्रोच झालो आणि त्यांच्याकडे आम्ही आमचा प्रस्ताव सादर केला सदर प्रस्ताव आयुष मिनिस्ट्रीकडे पाठवून ए आय आयनी त्याची मान्यता घेतली आणि त्यानंतर एथिक्स कमिटीचं ॲप्रुव्हल झाल्यानंतर okay. ए आय आयनी असं ठरवलं की सदर चाचणी ही फरिदाबाद येथील सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे आहे ई एस आय सीचं ते मॉडर्न हॉस्पिटल आहे ई एस आय सी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हरियाणा ओके okay. इथे जवळपास सहाशे पेशंट्स कोविडचे त्यावेळेला भरती होऊन होते आणि असं लक्षात आलं की कोविडच्या साठी जे झुंजणारे वॉरियर्स आहेत okay. त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण या उत्पादनाची चाचणी करू शकतो आणि त्यानुसार मग तेथील कमिटीच्या एथिक्स कमिटीच्या मान्यतेनंतर सदर ट्रायल आम्ही दोनशे प्रतिनिधींमध्ये केलेली आहे ओके okay. फरीदाबादमध्ये या ट्रायल्स झाल्या आणि त्या टोटली थर्ड पार्टी होत्या आणि डबल ब्लाइंड नावाची एक पद्धत त्यामध्ये तुम्ही नमूद केलेली होती तर त्याविषयी थोडी माहिती जगभर सगळीकडे आत्ता एक महत्त्वाचा विषय चर्चेत आहे तो म्हणजे आयुर्वेदिक उत्पादनं जी आहेत ही मान्यताप्राप्त जरी असली तरी कुठलीही क्लिनिकल ट्रायल नसताना ती लोकांना विकली जातात अशी एक तक्रार सर्वच डॉक्टर्स करत असतात ओके okay. आम्ही अशी कंपनी आहोत की ज्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक क्लिनिकल ट्रायल्स वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत okay. आणि आमचा असा आग्रह असतो हो की प्रत्येक उत्पादनाची ट्रायल झाल्याशिवाय त्याचे रिझल्ट आल्याशिवाय तो प्रॉडक्ट बाजारामध्ये लोकांना घ्यायला प्रवृत्त करायचं नाही okay. त्या तत्वानुसार आम्ही आमच्या नीमची ट्रायल जी केलेली आहे ही पूर्णपणे थर्ड पार्टी ट्रायल आणि जी सी पी गाईडलाईन्सला धरून म्हणजे गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस okay. ज्या इंटरनॅशनल नॉर्म्समध्ये गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं okay. त्याच्याप्रमाणे डबल ब्लाइंड प्लासिबो कंट्रोल्ड ट्रायल केली आहे डबल ब्लाइंड याचा अर्थ असा की नॉर्मली तुम्हाला जी ट्रायल करायची असते त्याच्या जे भाग घेणारे सभासद असतात किंवा जे मेंबर्स असतात त्यांना दोन भागामध्ये विभाजित केलं जातं आणि त्यातल्या एका पार्टमधल्या लोकांना प्रत्यक्ष औषध दिलं जातं आणि दुसऱ्या पार्टमधल्या लोकांना मात्र औषध स्वरूप गोळी दिली जाते परंतु त्यात प्रत्यक्षात औषध कुठलंही नसतं खोटी खोटी गोळी खोटी, त्याला दिली जाते आणि त्याला प्लासिबो असं म्हणतात म्हणजे एका ग्रुपमध्ये प्लासिबो असतो एका ग्रुपमध्ये आपलं औषध असतं आणि औषध देणाऱ्या डॉक्टरला आपण कोणाला औषधाची गोळी देतोय का मोकळी गोळी देतोय हे माहीत नसतं तसंच औषध घेणाऱ्यालाही हे माहीत नसतं की आपण औषध घेतोय का मोकळी गोळी घेतोय okay. हे करण्यामागचा हेतू असा आहे की याच्यामध्ये जो इंडिव्हिज्युअल बायस किंवा मा प्रत्येक माणसाचा मनातनं येणारा आत्मविश्वास किंवा पूर्वग्रह त्याचा परिणाम त्या उत्पादनाच्या परिणामावर होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबिली जाते जगभर या पद्धतीला hmm. गोल्ड स्टँडर्ड म्हणून मान्यता आहे आणि बहुधा हेच कारण आहे की आयुर्वेदाच्या ट्रायल ज्या परदेशामध्ये पब्लिश होत नाहीत त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचशा ट्रायल्स ह्या डबल ब्लाइंड केलेल्या नसतात आणि त्याच्यामुळे त्या पब्लिकेशनमध्ये जाऊ शकत नाहीत आम्ही मात्र पहिल्यापासून खर्च जास्त जरी आला तरी चालेल परंतु इंटरनॅशनल प्रमाणे गोल्ड स्टँडर्डचा विचार करूनच ही ट्रायल पूर्ण केलेली आहे आणि मला सांगायला तुम्हाला अत्यंत आनंद वाटतो की ही ट्रायल अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध जर्नलमध्ये पिअर रिव्यूड जर्नलमध्ये पब्लिश देखील झालेली आहे ओके क्या बात आता आपण बोलतोय हे निम कॅप्सूल विषयी बोलतोय बरोबर आपल्याकडं हिंदू किंवा भारतीय परंपरेमध्ये पाडव्याचा दिवस हा कडुनिंबाचा पाला खाण्याचा असतो तो कडवट असला हंडी बरोबर निम मधल्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीज या आपल्याकडं पूर्वापार लोकांना माहिती असलेल्या अशा आहेत बरोबर तर तुम्ही ज्या निम कॅप्सुल्स केलेल्या आहेत यामध्ये अर्क आणि हायर कॉन्सन्ट्रेशन असं काही वापरलेलं आहे का की ज्याचा परिणाम हा चांगल्या पद्धतीने रुग्णाला दिसून येतोय निम कॅप्सूल दाखवले तरी चालणार आहे येस निसर्ग हर्ब्सची जी नीम कॅप्सूल आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये जो आम्ही आर्क वापरलेला आहे हा प्रत्येक गोळीमध्ये जाणारा अर्क हा मॉडर्न पद्धतीने त्याचं विश्लेषण करून okay. त्याच्यात एक मिनिमम अमाऊंट ऑफ निंबोलाईड असण्याची okay. खात्री करून मगच या गोळ्या तयार करण्यात येतात okay. हा यातला सगळ्यात महत्वाचा फरक आहे तुम्हाला बाजारात अनेक लोक नीम विकताना दिसतील आमच्या देखील नीम टॅबलेट्स आहेत परंतु त्या नीम टॅबलेटमध्ये आम्ही काय करतो पाण्याचा अर्क काढलेला आहे आणि तो त्यात आम्ही वापरलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आम्ही स्टँडर्डायझेशन फक्त जे केलेलं आहे ते बीटर्सचं केलेलं आहे परंतु ही जी गोळी आहे ह्याच्यामध्ये निंबोलाइड्स किती आहेत आणि निंबोलाइड्सच्या अर्कामध्ये असणारा घटकाचा प्रमाण ह्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी नीमला मिळते असं आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं होतं त्यामुळे निंबोलाइड कमीत कमी एका विशिष्ट प्रमाणात असलेली याची ही गोळी आहे आणि त्याच्यामुळेच ह्याचा प्रिव्हेन्शनमध्ये पंचावन्न टक्क्यापर्यंत फायदा होतो असं जे दिसून आलं आहे त्याचं कारण ह्याचा ह्या अर्कामध्ये या असलेलं निंबोलाइडचं प्रमाण निंबींचं प्रमाण सॅलिनीनचं सा प्रमाण हे आम्ही स्टँडर्डाईज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे रिझल्ट मिळालेले आहेत आणि हे रिझल्ट तुम्ही जर कम्पेअर केलं तर आय सी एम आरने जाहीर केलं होतं की ज्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एफिकसी आहे अशा सगळ्या वॅक्सिन आम्ही मंजूर करणार आहोत बरोबर ह्याला आम्हाला पंचावन्न टक्के एफिकसी मिळालेली आहे पंचावन्न टक्के एफिकसी याचा अर्थ काय होतो तर ही गोळी घेतल्यामुळे ज्या लोकांना कोविड होण्याची शक्यता होती अशापैकी पंचावन्न टक्के लोकांना कोविड होत नाही आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की समजा राहिलेल्या पंचेस टक्के लोकांना जो काही कोविडचा त्रास झाला तरी तो अत्यंत माइल्ड असतो हे देखील आमच्या या प्रयोगामध्ये सिद्ध झालेले आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे तुम्ही वॅक्सिनशी जर आता चर्चा ऐकलीत तर सगळीकडे एफिकसीची चर्चा अशीच आहे की किती लोकांना कोविड कमी होतो याच्यापेक्षा किती लोकांना कोविड माइल्ड होतो एक्झॅक्टली exactly. याच्यावरतीच त्या लोकांचा जास्त भर आहे आमची वॅक्सिन बरोबर कॉम्पिटिशन मुळीच नाही आमच्या सांगण्याचा उद्देश असा आहे की जोपर्यंत तुम्हाला व्हॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत खात्रीशीरित्या व्यवस्थितपणे क्लिनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झालेला असा हा प्रॉडक्ट जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला पंचावन्न टक्के प्रोटेक्शन कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावापासून निश्चितपणे मिळू शकेल याची मला खात्री आहे आता व्हॅक्सिनेशनचा जो विषय चालू आहे काही जणांना मिळतच नाही आहे काही जणांना दोन डोसमध्ये अंतर पण वाढतंय आणि काही जण बरे होऊनही कोविड सेंटरमधून परत येत आहेत या सगळ्यांना तुम्ही ही नीम कॅप्सूल रेकमेंड कराल का निश्चितच मी ही नीम कॅप्सूल सगळ्यांनाच रेकमेंड करीन याचं कारण असं आहे की नीमचे अनेक फायदे आहेत नीममुळे नुसतं कोविड प्रिव्हेंशनच नाही तर तुम्हाला इतर देखील अनेक हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला नीममध्ये मिळतात हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीम हे रक्त शुद्धीकरणासाठी वर्षानुवर्ष वापरलं जातं आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर कोविडमध्ये जे लोक दगावत आहेत दुर्दैवाने किंवा कोविड नंतर दगावत आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण काय दिसून येते थ्रोम्बोसिस रक्तामध्ये होणाऱ्या गुठळ्या आणि या जर टाळायच्या असतील तर निश्चितपणे नीम आणि कर्कुमा प्लस हे दोन उत्पादनं जर तुम्ही दोन महिने वापरलीत तर निश्चितपणे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांना ह्याच्यापासून सुरक्षा मिळू शकेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे कोविड झालेल्या लोकांनी देखील जरूर हा प्रॉडक्ट घ्यावा त्याच्याबरोबर कर्कुमा प्लस म्हणून आमचा जो प्रॉडक्ट आहे तोही घ्यावा त्याचबरोबर दोन डोसच्या मध्ये Hmm. ज्यांना बराच काळ जायला लागणार आहे आता उदाहरणार्थ oh. कोविशिल्ड आहे yes. कोविशिल्डला तीन महिन्याची गॅप आता गव्हर्नमेंटनी oh. दिलेलं oh. आहे आता तीन महिने काय करायचं समजा मी इंजेक्शन घेतलं पहिलं आणि मला परत होणार नाही याची गॅरंटी नाही hmm. मग काय करायचं हे तुम्ही घेतलं तर yes. तुम्हाला आणखीन पंचावन्न टक्के प्रोटेक्शन मिळणार आहे त्यामुळे हे घेण्यामध्ये तुम्हाला नुकसान काहीच नाही आहे आज साडेचारशे रुपये खर्च करून तुम्ही पन्नास हजार रुपये <laughs> जर याचा एक्सपिरियन्स वाचवू शकलात दवाखान्याचा तर फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला आज अशी परिस्थिती आहे की कोविड इन्फेक्शन इतकं रॅम्पंटली वाढतंय आता उद्या जर तिसरी वेळ आली तर किती लोकांना हॉस्पिटलाइज करायला लागेल हे आपल्याला माहीत नाही अशा लोकांमध्ये जर ह्याचा वापर केला तर निश्चितपणे हे घेणाऱ्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणार नाही एवढं जरी आपण करू शकलो तरी देशाचं आणि लोकांचं फार मोठं आपण मदत करतो आहे असं माझं स्वतःचं मत आहे एक्झॅक्टली आता लहान मुलांमध्ये नीम कॅप्सूल आपण रेकमेंड करतो का म्हणजे बिलो एटीन जो एज ग्रुप आपण म्हणतो आहे पण तिसऱ्या वीवचा वेवचा आता जो चर्चा चालू आहे की ती सप्टेंबर ऑक्टोबरला लहान मुलांना कॅच करू शकते तर ह्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह केअरला अठराच्या आतल्या मुलांसाठी निम उपयोगी ठरू शकेल का शक्यतो अठरा वर्षाच्या आतल्या मुलांनी नीम घेणं हे मला तरी योग्य वाटत नाही कारण नीम हे जनरली मध्ये किंवा अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्येच रेकमेंड केलेले आहे स्ट्रॉंग पॉईंट सगळ्यात महत्वाचा या सगळ्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी औषधं ह्याचं पहिलं प्रिन्सिपल असं आहे की याच्यामुळे कुणालाही अपाय या होता कामाने डिजिटल प्रभातच्या या एपिसोडमध्ये आपण निसर्ग हर्बचे संचालक गिरीश सोमण यांच्याशी बातचीत केली त्याचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर प्रौढांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी निम कॅप्सूल हे तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे असं म्हणता येईल गिरीश सोमणजी आपण डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती जी आज सर्वसामान्य माणसांना आवश्यक आहे ती दिलीत याबद्दल हार्दिक धन्यवाद थँक्यू धन्यवाद येस yes.